समाजामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडत असतात। कोरोनाच्या संकट समय देखील लोक समाज विघातक कृत्य करत असतात। अशीच एक घटना समोर आली आहे। एका शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांनी तब्बल 47 पोते गांजा जप्त केला। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मस्सा या गावात ही घटना घडली आहे। मस्सा खंडेश्वरी शिवारात मोठ्या प्रमाणात गांजा लपून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर कळंब पोलिसांनी बालाजी कांबळे यांच्या शेतात छापा टाकला। शेतात कडब्याची गांजाची पाहणी करण्यात आली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला। तब्बल 1.25 कोटी रुपयाचा गांजा या ठिकाणी मिळाला आहे। तर 4 जणांवरती कळंब पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला। यामधील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, उस्मानाबाद।